एवरीवन, वेलकम टू माय चॅनल सुरेख रेसिपीज अँड व्लॉग्स। तर आज आपण काबुली चण्याचं हेल्दी असं सलाड बघणार आहोत, जे की सर्वांना आवडेल। हे बघा, इथे मी रात्रभर पाण्यामध्ये काबुली चणे भिजत ठेवले होते आणि ते 4 ते 5 पाण्याने मी वॉश करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते कुकरमध्ये ठेवणार आहोत। त्यासाठी त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे, नंतर मीठ घालायचं आहे आणि कुकरमध्ये 4 ते 5 व्हिसलवरती हे शिजवून घ्यायचं आहे। तर शिजल्यानंतर बघा, हे छान असं मऊ होतं, हे बघा इतकं शिजलं पाहिजे। आणि आता ह्याचं आपण सलाड बनवायला घेऊया। तर हे जे पाणी आहे तर ते स्टेनरमध्ये आपण गाळून घ्यायचं आहे। पाणी तुम्ही कोणत्याही भाजीसाठी किंवा आमटीसाठी वापरू शकता। तर आता आपण हे सर्व गाळून घेऊया व्यवस्थित असं। आणि हे खूप असं हेल्दी असं सॅलड आहे, तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल, मुलांना देखील आवडतं। नक्की ट्राय करून बघा, खूप छान असं आणि खूप प्रोटीन भरपूर आहे त्याच्यामध्ये, म्हणून हे करायचं आहे। तर आता हे मी स्टेनरवरती गाळून घेतलेलं आहे आणि आता आपण सुरुवात करूया। तर मी एका बाउलमध्ये ते काढले आहेत, नंतर मी इथे काही भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत। तर मी तुम्हाला सांगते, इथे मी एक कांदा टाकला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे बऱ्याच साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत, जसं की टमाटर आहे, नंतर कोथिंबीर आहे, नंतर शिमला मिरची आहे, नंतर पनीर होतं माझ्याकडे, तर ते देखील मी घेतलेलं आहे, ते ऑप्शनल आहे। आणि एक ग्रीन चिली देखील मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टाका, नाहीतर स्किप करू शकता, पण खूप छान लागते एक ग्रीन चिली जर टाकली तर। आणि हिरवीगार अशी कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आहे आणि इतकं सुंदर असं सलाड बनतं हे। आणि एक वाटीभर जरी खाल्लं भाजी नसेल तरी तुमचं पोट एकदम छान भरून जातं। तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरेसं मीठ टाकणार आहोत। इथे आहे ही काळी मिरी, जी काळी मिरी पावडर आहे, जी मी चेचून काळी मिरी त्याच्यामध्ये टाकते, त्याची टेस्ट खूप छान येते। आणि इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे। नंतर मी इथे लिंबू पिळणार आहे, अर्ध लिंबू। तुम्हाला आवडत असेल तर थोडं जास्त घेऊ शकता, कारण माझ्याकडे एक वाटीभर चणा होता, तर मी अर्ध लिंबू ह्याच्यामध्ये टाकते। नंतर सॉल्ट मी जे घेतलं आहे ते रॉक सॉल्ट आहे, जे पिंक सॉल्ट येतं, ते खूप हेल्दी असतं, त्याचा काहीच अपाय नसतो, तर ते मी वापरलेलं आहे। तुम्ही नॉर्मल सॉल्ट देखील वापरू शकता। आणि आता आपण हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे, खूपच अप्रतिम असं लागतं। आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तत्पूर्वी, तर त्याआधी हे सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला, म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि बाजूला जे घंटीचं बटण आहे ते दाबायला बिलकुल विसरू नका, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तर तो सर्वप्रथम तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। आणि हे पहा, किती सुंदर असं आपलं सलाड इकडे तयार झालेलं आहे। एकदम भाजी नसली तरीही सलाड तुम्ही वाटीभर खाऊ शकता आणि खूप छान असं सलाड आपलं तयार झालेलं आहे। तर आजची रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।